राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याच्या थंडीने हे महाबळेश्वर आता कडाक्याच्या थंडीने गारठलेलं पाहायला मिळत आहे. वेन्ना लेक परिसरात 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, त्यामुळे वेन्ना लेक परिसरात आज पहाटे हिमकण जमा झालेले पाहायला मिळाले. सलग 4 दिवस सुट्ट्यांमुळे देशभरातून हजारो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले असून पर्यटकांनी गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत. तर निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये पारा 6.4 अंशांवर गेलाय. तर विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. अमरावतीमध्ये 9.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान महाबळेश्वरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास भोसले यांनी. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा पारा जवळजवळ 7 अंशापर्यंत खाली आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की महाबळेश्वरमध्ये या प्रचंड थंडीमुळं शेकोटीचा आधार घेताना या ठिकाणचे नागरिक आहेत, याचबरोबर पर्यटक देखील आहेत. सकाळच्या प्रहरी जो आहे या ठिकाणी जो पारा आहे महाबळेश्वरचा जवळजवळ 7 अंशापर्यंत कमी आल्यामुळं सर्व पर्यटक असतील किंवा या ठिकाणचे ग्रामस्थ असतील हे चहाचा आधार घेताना आपण पाहू शकता. याचबरोबर या वर्षातील सर्वात कमी तापमान हे महाबळेश्वरमधलं आत्ता सध्या नोंदवलं गेलेलं आहे. आणि या महाबळेश्वरमधील लिंगमाळा परिसर असेल किंवा वेन्ना लेक परिसर असेल या ठिकाणी दवसुद्धा देखील पडलेला आहे. व्हिडिओ सागरसह विकास भोसले, झी मीडिया, महाबळेश्वर, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.